नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथे आज 8 पॉझिटिव्ह, ऍक्टिव्ह पॉझिटिव्हची संख्या पोहोचली 110 वर। आज दिनांक 20 जानेवारी रोजी दिग्रस शहरामधील होलटेकपुरा येथील एक पुरुष, लक्ष्मीनगर येथील एक महिला, कृष्णा पार्क येथील एक पुरुष, शंकरनगर येथील एक महिला, वैभवनगर येथील एक महिला, साई समर्थ नगर येथील एक महिला, शिवाजीनगर येथील एक पुरुष, शंकर टॉकी जवळील एक पुरुष असे 8 पॉझिटिव्ह आहे। आजच्या 8 पॉझिटिव्ह मुळे दिग्रस येथे ऍक्टिव्ह पॉझिटिव्हची संख्या 110 वर पोहोचली आहे। दिग्रस येथे पॉझिटिव्हची संख्या वाढत असल्याने दिग्रसचे नागरिक पुनश्च नियम व अटी पाळताना दिसत असून अनेक नागरिक मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे सुरू केले करीत आहेत, तर व्यापारी यांनी पुनश्च रेषा आखून व्यवसाय करणे सुरू केले, तर विवाह समारंभ सुद्धा थोडक्यात करणे सुरू झाले असून मंगल कार्यालय हॉल येथे मर्यादित संख्या असेल तरच मंगल कार्यालय व हॉल मिळणार असा पवित्रा घेण्यात आला आहे। दिग्रसचे प्रसिद्ध कापड व्यापारी अरबाज धारीवाला यांचे बंधू शाहिद इकबाल धारीवाला यांचा विवाहाचे हजारो निमंत्रण पाठवले असता कोरोनाची संख्या बघताच धारीवाला परिवाराने मेसेज पाठवून विवाह सोहळ्याचा कार्यक्रम रद्द करून अगदी घरगुती स्वरूपात विवाह आटोपला। नागरिकांच्या सतर्कतेमुळे गेल्या 3 दिवसापासून 18, 32, 14 असे पॉझिटिव्ह येत असताना आज मात्र 8 पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्हचा ग्राफ कमी झाला आहे। अफजल खान, ऋषिकेश सिराजसह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।